नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय RTO आणि ट्रक टर्मिनलसाठी नेहरू सेक्टर 19 येथे जो भूखंड देण्यात आलेला आहे त्यास तेथील स्थानिकांनी विरोध दर्शवून आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी बेलापूरच्या आमदार सोमंदताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्येचे निवारण करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार सोमंदताई म्हात्रे यांनी देखील RTO कार्यालयाच्या सदर भूखंडास विरोध दर्शवला असून त्यासाठी 26 डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉक्टर रामस्वामी एन यांची भेट घेतली. व या भेटीत जो कत्तलखान्यासाठी भूखंड तुर्बे येथे राखीव ठेवला आहे त्या जागेवर नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी म्हणजेच RTOला भूखंड देण्यात यावा अशी मागणी बेलापूरच्या आमदार सोमंदताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान महापालिका आयुक्त यांनी देखील केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार सोमंदताई म्हात्रे यांनी सांगितले आहे. त्यांबरोबर भेट घेतली की नेरूळमध्ये सेक्टर 19 मध्ये जे RTO कार्यालय आणि ट्रक टर्मिनलसाठी जो भूखंड दिला होता त्याच्यासाठी गेले अनेक दिवस झाले तिथले रहिवासी आंदोलन करत होते आणि त्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन तो जे काम चाललेलं त्याला स्थगिती देऊन त्याच्यासाठी एक नवीन जागा RTOला उपलब्ध करून द्यावी आणि हा तिथे 3-3 शाळा आहेत. लोक 27-28 हजार लोक राहतात. वंडर पार्क आहे आणि तिथे जर उद्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 9 मीटरचा रोड असल्यामुळे उद्या लोकांना अडचण ट्रॉफिकला अडचण सगळी होणार असल्यामुळे आम्ही मागणी केली की मागे तुर्ब्यामध्ये जो कत्तलखान्यासाठी प्लॉट ठेवला होता तिथे हे RTOला जागा देण्यात यावी त्यासाठी आज आम्ही मागणी केलेली आहे आणि आयुक्तांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आयुक्तांनी सांगितलं आहे की ही जागा त्या लोकांचा म्हणजे लोकवस्तीत जागा दिलीच कशी हा स्वतः आयुक्तांनाही प्रश्न पडलेला आहे आणि आता MD साहेब गगराडी साहेब यांच्याशी बोलून हा प्लॉट रद्द करून लवकरात लवकर RTOला दुसरा प्लॉट देण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबे MVTV.